नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती रोहित टेक्निकल. आज आपण PFमध्ये असलेल्या खूप साऱ्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहे व त्याच्या आपणास सल्युशनही सुद्धा देणार आहे. तर सगळ्यात आधी आपण PFच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे, तर आपण आधी UN नंबर, पासवर्ड व कॅप्शन बार फिल करूया. पूर्णपणे माहिती भरून झाल्यानंतर खाली असलेले सिग्नी या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपण त्या UNच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये लॉग इन होऊया. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल. तर खूप जणांना याच्यामध्ये समस्या असतात, नाव चेंजिंग, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक डिटेल, अशा खूप साऱ्या समस्यांचं समाधान आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघू शकता की डेट ऑफ बर्थ ह्या व्यक्तीची रॉंग आहे. तर आपण इथं मॅनेज या ऑप्शनमध्ये जाऊन बेसिक डिटेलमध्ये त्यांची फाईल अपलोड केली आहे व कंपनीने त्यांना अप्रूवलही दिलं आहे. तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपले पण डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन आपले नाव चेंज किंवा डेट ऑफ बर्थ कशा पद्धतीने झालं पाहिजे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण आता पाहूया. तर आपण पाहू शकता की मी कोणते डॉक्युमेंट अपलोड केलं आहे. तर सगळ्यात आधी आपण डॉक्युमेंट हे ऑप्शन क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण नवीन पेजवरती आलो आहे व तिथे ते डॉक्युमेंट अपलोड होत आहे. झाल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर आपण ती फाईल ओपन करूया. तर आपण पाहू शकतो की आपल्या सगळ्यात आधी चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत हे: शाळा सोडलेला दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड व जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म. जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म हा पूर्णपणे भरून खाली कंपनीचे सिग्नेचर व स्टॅम्प आपल्याला घ्यायचा आहे व तो स्टॅम्प प्रत्येक झिरॉक्सवरती त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण पाहू शकता की मी प्रत्येक डॉक्युमेंटवरती त्यांचे सिग्नेचर व स्टॅम्प घेतला आहे कंपनीचा. ह्या तीनही चार डॉक्युमेंट आपणास एका PDFमध्ये 2 MB PDFमध्ये सेव्ह करून ऑनलाईन अपलोड करायचे आहे. तरच आपले नाव चेंज असो किंवा डेट ऑफ बर्थ असो हे पहिल्याच अटेम्प्टमध्ये अप्रूवल केलं जाईल. ह्याच पद्धतीने आपण पाहू शकता की दुसरी एक समस्या त्यांना आहे, युअर आधार और बँक मोबाईल नंबर नॉट अवेलेबल सेम. म्हणजे त्यांचा जो आधार कार्डला जो नंबर लिंक आहे व आत्ता जो UNला लिंक आहे तो वेगवेगळा आहे, तो आपण चेंज करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपणास जर PF ट्रान्सफर करायचं असेल तर ऑनलाईन क्लेममध्ये जाऊन आपण PF ट्रान्सफर करू शकता. अशाच जर आपल्याला खूप साऱ्या समस्या असतील तर साईडला दिलेला एक नंबर आहे, त्या नंबरवरती आपण मॅसेज करून आपल्या समस्येचं समाधान करू शकता. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.